नमस्कार. श्री प्रोडक्शन निर्मित सफल इंडिया सफलच्या कार्यक्रमात मी नेहा दोषी तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आत्तापर्यंत आम्ही अनेक मुलाखती घेतल्या आणि या सर्व मुलाखतींना तुम्ही खूप छान पसंती दिली. तुम्ही आम्हाला भरभरून प्रेम दिलं यासाठी सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांचे खूप सारे आभार. अशाच गप्पा घेत आज आपण पुढे जाणार आहोत. मराठी, हिंदी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या आत्मविश्वास आणि गुणी अभिनयाने आपलं नाव प्रसिद्ध करणारी अभिनेत्री आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. स्वागत करूया स्मिता तांबे. नमस्कार. थँक्यू. आभारी आहे, किती छान इंट्रोडक्शन करून दिलं. थँक्यू सो मच. स्मिता, आम्हाला तुझा खूप अभिमान आहे. तुझी कर्मभूमी जरी मुंबई असली तरी तुझी जन्मभूमी सातारा आहे, त्यामुळे तू साताऱ्याची कन्या आहेस. खूप छान वाटतंय. आणि जसं तू म्हणालीस की जन्मभूमी आहे माझी सातारा, आणि माझ्या अभिनयामध्ये जे काही कॅरेक्टर्समध्ये खूप साऱ्या गोष्टी येतात, किंवा एक जे लोक म्हणतात की एक इतका रिअलिस्टिक कसा तो बाज आहे, किंवा कधी खूप रिॲलिटीच्या जवळ वास्तववादी एक जे काम आहे, तर कदाचित माझी ही सगळी बॅकग्राऊंड असल्यामुळे आणि मी ह्या सगळ्या लोकांचं आणि इथल्या सगळ्या माणसांचं, मग शेतकरी असेल, मग त्यांचं किंवा गावव्यवस्था असेल, त्या सगळ्या गोष्टींचं एक्सपोजर मला इथे मिळाल्यामुळे ती रियालिटी माझ्या कामामध्ये रिफ्लेक्ट होते. त्यामुळे आज साताऱ्यामध्ये पण प्रयोग करत असताना मला इतका आनंद होतो की एक आपल्या घरात कायम झालेलं कौतुक हे कधीही मोठं असतं आपल्यासाठी. आपण कितीही बाहेर जाऊ आणि कितीही आपल्याला ॲप्रिशिएट केलं जातं, तरी आपल्या घरातल्या लोकांची कौतुकाची थाप ही आपल्यासाठी महत्त्वाची असते. आणि माझा अत्यंत महत्त्वाचा सिनेमा जो 72 महिने एक प्रवास हा साताऱ्यात शूट झालेला आहे, त्यामुळे आणखी या मातीशी एक वेगळं नातं आहे. कारण नटी म्हणून मला जो जन्म खऱ्या अर्थानं मिळाला, मी नटी म्हणून मला जे एक्सप्लोअर करायचं होतं, ते एक्सप्लोरेशन त्याचा जन्म इथे झालेला आहे, त्यामुळे ते पण एक वेगळं असोसिएशन. खूप छान. हे ऐकल्यानंतर आणखीन अभिमानाने उरभरून आला. आत्तापर्यंत अनेक वेगवेगळ्या भूमिका केल्या, मराठीमध्ये काम केलं, हिंदीमध्ये केलं, आंतरराष्ट्रीय स्तरावर पण केलं. एवढा सगळा अनुभव जो आहे त्याच्यामध्ये सर्वात लाडकी भूमिका कुठली किंवा अवघड वाटलेली भूमिका कुठली? प्रत्येक भूमिका ही येते तेव्हा आपल्यासाठी, जोपर्यंत ते कोडं उलगडत नाही तोपर्यंत ती अवघडच असते आपल्यासाठी. एकदा ते कोडं उलगडलं आपल्यासाठी की मग आपल्याला सगळं सोपं राहतं. मला असं म्हणतं अशी स्पेसिफिक कुठली अवघड भूमिका किंवा काय असं सांगण्याच्या पेक्षा जास्त मला असं वाटतं की एखाद्या भूमिकेचं जोपर्यंत कोडं सुटत नाही ना तोपर्यंत ती भूमिका आपल्यासाठी अवघडच असते. एकदा सुटलं की सोपं. दुसरी गोष्ट मला महत्त्वाची वाटते की त्या भूमिका मला अवघड पडतात जे मी एक्सप्लोअर नाही केलेलं आहे आयुष्यावर. म्हणजे उदाहरणार्थ अमेरिका फिल्ममधली जी आई आहे, जी बुंदेलखंडी फॅटर्निटी बुंदेलखंडी भागातनं बिलॉंग करते जी, ती मला रिलेट करणं खूप अवघड आहे. कारण मी त्या एरियाचंच एक्सपोजर कधी आयुष्यामध्ये घेतलेलं नाही आहे, त्यामुळे तो भागच पाहिलेला नाही आहे. मग माझ्यासाठी ते विश्व इमॅजिन करणं, ती भाषा, तिथला डायलेक्ट असा एक इमॅजिन करणं, त्या खूप मला भूमिका ज्या असतील मग त्याच्यासाठी खूप वेगळा प्रवास असतो. मग त्याच्यासाठी बघणे, त्याच्यामध्ये स्व अनुभव आपण जे वापरून एक आपल्या कामामध्ये तो उतरवण्याचा प्रयत्न करतो, ते होत नाही. मग आपल्याला ते नव्याने सगळं बघावं लागतं. आपण बघून मग ते कुठेतरी अंगात आत्मसात करा आणि परफॉर्म करा. मला त्या भूमिका ज्याचं एक्सपोजर स्मिताने कधी आयुष्यात घेतलेलं नाही त्या अवघड पडतात, पण त्याचा ते एक प्लस पॉईंट पण आहे. मग मला फ्रीडम असतं, म्हणजे मी फ्री बर्ड असते. मग बुंदेलखंडी ही बाई आहे, आता ही अशी आहे असा मी एक माझा विचार करून मी एक वेगळीच बाई परफॉर्म करते, त्यामुळे त्याचं पण एक नाविन्य असतंच. माझ्या चॅलेंजिंग भूमिकांची तयारी कशी करते, अभ्यास कसा करते? माझा सिम्पल एक हे आहे, मला तर खरं माहीत नाही माझा अभ्यास कसा होतो ते. मला आपोआप एखादं पात्र किंवा एखादं कॅरेक्टर आल्यानंतर ना मी सगळ्यात पहिल्यांदा आहे की स्मिता सोडून त्या पात्राचा जास्तीत जास्त विचार. मग मला आपण एक नॉर्मल विचार करतो की जसं आता मला हा इंटरव्ह्यू द्यायचा आहे, मग तिथून पुढे मला मेकअप करायचा आहे, मग तिथून पुढे मला नाटक परफॉर्म करायचं आहे, तिथून पुढे मला गाडीत बसायचं आहे, मला मुंबईला जायचं आहे, उद्या माझा सकाळी पहिला इंटरव्ह्यू आहे तो करायचा आहे, प्रेस कॉन्फरन्स आहे, परत नाटकाचा प्रयोग आहे, परत घरी येणार, हा जो एक सगळा विचार आहे हा स्मिताचा विचार झाला. मग हा सगळा अवकाश जो आहे तो मी स्मितासाठी न वापरता मी जर त्या पात्रासाठी वापरला आणि मी फक्त सातत्याने पात्राचा विचार करत राहिले, त्याच्या संदर्भातली माहिती असो, मग ती मिळाल्यानंतर मग त्याच्या संदर्भातल्या आतल्या डेप्थच्या विचाराचं हे पात्र कसं विचार करतं, काय होतं काय होतं, ह्याच्यात जेव्हा मी राहत जाते तो माझा सगळ्यात ही माझी प्रोसेस आहे. आणि मला त्याच्यातच पात्र फाइंड आउट होत जातं. म्हणजे मी खूप काळ आत्ता ठीक आहे मी असा विचार केला, पण समजा माझं पात्र आहे ते ह्या ठिकाणी काय विचार करेल,
माझ्या विचारावरच परिणाम होतात. मग माझं ते पात्रासारखेच विचार तेवढ्या काळापुरते व्हायला लागतात. म्हणजे थोडक्यात तू त्या पात्रामध्ये जगतेस. जगते माझी हीच पद्धत आहे. आता आता मला असं कळायला लागलं की माझी ही पद्धत आहे. म्हणजे त्या रोलच्या आसपास जेव्हा तू असतेस, ती भूमिका जेव्हा करतेस, तेव्हा तू ती जगते. तिथे ती जगते, तशी वागायला लागते. थोडीशी असे परिणाम होतात. कारण आपण तुम्ही ज्या गोष्टीचा जास्त विचार करता तसं तुमचा बिहेवियर पॅटर्न असतो. पण आत्ता मला ते आत्ता हळूहळू, एक माझा नवरा पण ह्या फील्डशी बिलॉंग असल्यामुळे आत्ता आत्ता मला ते सॉर्ट आउट करता आलंय की आता ते पात्र गेलंय. कारण परिणाम होतात असे थोडेसे. मग आता ते गेलंय, आता जरा वेगळा विचार करा, आता स्मिता काय विचार करेल, काय असं वगैरे बघू. आत्ता तर ही पद्धत फॉलो करते. ही फुल प्रूफ आहे की नाही ते मला माहित नाही. अच्छा, आत्ताच तू नवऱ्याचा उल्लेख केला, त्या अनुषंगाने एक प्रश्न विचारते. अलीकडेच तुझं लग्न झालंय, सर्वप्रथम अभिनंदन. थँक्यू सो मच. थँक्यू. पण असं म्हणतात की लग्न झालं की सगळंच बदलतं आणि तारेवरची कसरत सुरू होते. मग तुझा काय अनुभव आहे आणि कसं काय मॅनेज करतेस मग हे सगळं तारेवरची कसरत? नाही, आत्ता तर मी तुला सांगू की मी लग्नाशी रिलेटेड काहीच मॅनेज नाही करते. कारण माझं लग्न झालंय 18 तारखेला जानेवारीच्या, आणि तेव्हापासून ते आज जून उजाडलेला आहे. मला फक्त 2 दिवस सुट्टी मिळाली आहे आणि मी जराही घरी नाही आहे. सो फायनली वी आम्ही एका कन्क्लुजनवर आलो की जेव्हा मला वेळ असेल तेव्हा मी त्याच्या 2 दिवस वेळ होतो तर मी त्याच्याबरोबर टाईम स्पेंड करायचा, नाही तर त्याने. तर आता त्याला सुट्टी होती तर तो कोल्हापूरचा हा आपला सगळा कोल्हापूर सातारा हा सगळ्या दौऱ्यामध्ये तो माझ्याबरोबर आता होता. आता काल त्याचं चेन्नईला शूटिंग असल्यामुळे मग काल तो पुण्यावरनं फ्लाईट पकडून गेला. बट यु नो, असे काहीतरी वेळ ही तारेवरची कसरत होते. बट एका पॉईंटनंतर दोघांनाही माहिती आहे, तोही माझ्या फील्डशी बिलॉंग करत असल्यामुळे त्यालाही माहिती आहे की जेव्हा काम असतं तेव्हा ती प्रायोरिटी असते. पण एवढं आहे की आम्ही एकमेकांसाठी वेळ एक इंटरेस्टिंगली काढतो. जर 2 तास बरोबर आहे तर वी चॉप आउट की आम्ही तो कसा सेलिब्रेट करू. जसं कोल्हापूरला होतो तर आम्ही जेव्हा प्रयोग नाही आहे तेव्हाचा सगळा वेळ आम्ही सेलिब्रेट केला. सो आम्हाला त्यामुळे वेळेचं महत्त्व आहे. ज्या मिळालेल्या वेळामध्ये वी सेलिब्रेट इच अदर कंपनी. सो नाईस ऑफ इट. आणि मला असं वाटतं की आपल्या क्षेत्रातला लाईफ पार्टनर असणं हे कधीही जास्त सपोर्टिंग असतं. बिकॉज ही कॅन अंडरस्टँड युअर प्रायोरिटीज, प्रोज अँड कॉन्स, तुमच्या क्षेत्रातले सगळे. या पण मला असं वाटतं क्षेत्रातल्यापेक्षा जास्त समजूतदार लाईफ पार्टनर असणं फार महत्त्वाचं असतं. तो दो ह्या क्षेत्राशी बिलॉंग करू नये तर न करू, पण एक समजूतदारपणा. कारण प्रत्येक फील्डची त्याची त्याची एक वेगळी रिक्वायरमेंट असते. जशी माझ्या फील्डची वेळ ही रिक्वायरमेंट आहे आणि त्याला तुम्ही काहीच नाही करू शकत कारण तोच तुमच्या हातात नाही आहे. तर मला असं वाटतं कुठल्याही फील्डशी बिलॉंग करू, पण पार्टनर हा समजूतदार असला पाहिजे. कारण एखाद्याची एखादी गोष्ट ही पॅशन आहे म्हणजे तो त्याचा श्वास बनलेला आहे. आणि जर आपण आपल्या माणसावर प्रेम करतो त्याच्या श्वासावर पण तितकाच प्रेम करायला पाहिजे. तर मला असं वाटतं हा समजूतदारपणा असेल तर नातं छान राहतं, टिकवलतं. झी मराठीवर आता ज्या ॲड्स येत आहेत इडियट्सच्या, त्या खूपच सुंदर आहेत. आणि त्यातला तुमचा दोघांचाही अनुभव, तुझा आणि सागरचा, एकमेकांबरोबरचा जो शेअर केलेला टाईम दाखवला आहे किंवा वाक्य दाखवली आहेत, त्यामुळे ती खूप कॅच होत आहेत प्रेक्षकांना. अभिनय खूप सरस दिसतोय. काय सांगशील आम्हाला इडियट्सबद्दल? काय, इडियट ही खूप वेगळीच नाटकाची प्रोसेस असल्यामुळे आणि मी स्वतः ती पहिल्यांदा आयुष्यामध्ये अनुभवल्यामुळे, ते जॅमिंग सेशनमध्ये तयार झालेलं नाटक आहे. मुळात स्क्रिप्ट आधी येतं आणि आपण नाटक करतो हा प्रवासच नाही आहे. एकत्र माणसं आली 3, रंगादादा सगळ्यात मोठा इडियट, त्याच्यापेक्षा मग सागर, मग मी, असे इडियट असे एकत्र आले आणि त्या लोकांनी एकत्र मिळून हे इडियट नावाचं नाटक केलेलं आहे. आणि ते जॅमिंग सेशनमध्ये चर्चातनं डेव्हलप झालेलं नाटक आहे, त्यामुळे फार त्याच्यामध्ये एक वेगळी पॉझिटिव्हिटी आहे, एक फार एक अटॅचमेंट आहे वेगळी. आणि ती अटॅचमेंट रिफ्लेक्ट होते प्रत्येक प्रयोगागणित आमचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होतो. सागर मित्र असल्यामुळे एक कोॲक्टर म्हणून एकमेकांची ट्युनिंग आम्ही वाटेल तसं एकमेकांना बोलू शकतो, हा एक कम्फर्ट झोन आहे. त्यामुळे एक त्याच्यामध्ये ना कधीही दोन पात्रांमध्ये जेव्हा दोन माणसांमध्ये इनहिबिशन्स नसतात ना तेव्हा ती काम करण्यामध्ये पण येत नाही. तो सागर आणि माझ्यात काही इनहिबिशन्स नाही आहेत, त्यामुळे ती एक जोडी आणि ते सगळं इतकं छान इंटरेस्टिंग वाटतं आणि ते वर्कआउट होतं छान मस्त. आय एम एन्जॉईंग. आणि मला असं वाटतं मी एवढ्याच शब्दात म्हणू शकते की मी इडियटचा प्रयोग करून जाते आणि शांत झोपते मस्त मस्त. स्मिता, तू मराठीमध्ये, हिंदीमध्ये आणि इवन इंटरनॅशनल लेवलला परफॉर्म केलेला आहेस, तर या तिन्ही मनोरंजन क्षेत्रांमध्ये काय फरक जाणवला? काहीच फरक नसतो ग फार. एव्हरीबडी इज सिन्सिअर, एव्हरीबडी इज सिरियस. फक्त जरा मोठा स्केल असेल एखाद्या कामाचा तर मग फक्त त्याच्यामध्ये गणित विचार बदलतात, त्याच्यामध्ये एक पर्टिक्युलर राहणं ह्याच्यामध्ये
थोडी तफावत असते. दुसरी गोष्ट, भाषा बदलतात तेव्हा कामाची थोडी पद्धत बदलते. आपल्याला भाषा एक पण एक महत्त्वाचा मुद्दा असतो. भाषा जेव्हा बदलते तेव्हा आपोआपच पात्राला एक वेगळा रंग यायला लागतो. मग त्या एक गोष्टी आहेत. एक्सपोजरचा मुद्दा असतो की काय एक्सपोजर मिळत आहे ते. पण त्याचंच प्लस पॉईंट की जेव्हा मराठीत काम करतो तेव्हा कम्फर्ट झोनचा मुद्दा असतो. वी आर व्हेरी कम्फर्टेबल. असे परमेंटेशन कॉम्बिनेशन्स असतात. पण आत्ता मला असं वाटतं की ज्या पद्धतीने डिजिटलायझेशन होत आहे, ज्या पद्धतीने डिजिटल वर्क इतके पसरत आहे, मला असं वाटतं जग जुळायला लागलेलं आहे. आणि आता सिनेमाची एक वेगळी त्याची भाषा असते, कामाची एक वेगळी कलेची भाषा असते. ती कुठेही काम करा ती एकच असते. बरोबर. आपला अभिनय हीच आपली सगळीकडे ओळख होणार आहे. करेक्ट. तेच बोलणार. डोळे दुःख तसंच दाखवणार. काय हिंदी भाषेत वेगळं दुःख आणि मराठीत वेगळं दुःख असं होत नाही. भावना सेमच आहे. बरोबर आहे. तू एक उत्तम व्यक्ती आहेस. मी तुझ्याबद्दल वाचन केलं, अभ्यास केला, त्यावेळेला कळलं. खूप छान डान्सर आहेस आणि अभिनेत्री पण आहे. तर मग तुला हृदयापासून काय आवडतं, अभिनय, डान्स किंवा? आता असं वाटतं तुला रोज सकाळी एक फोन करायला सांगायला पाहिजे. तू इतकं छान बोलते, तू रोज सकाळी माझं पॅम्परिंग का करत नाही? मला खूप आवडेल. काही नाही, मला सगळंच आवडतं. हे बघ, द पॉईंट इज दॅट मी जे काम करते ॲज अन ॲक्टर, हा दॅट इज ओनली पार्ट ऑफ माय लाईफ. माय लाईफ इज टोटली डिफरंट. पूर्वी ते मला कळायचं नाही. मला असं वाटायचं माझं काम हेच माझं आयुष्य आहे. पण आता ओव्हर द टाईम आय अंडरस्टूड दॅट जे आपण अभिनेत्री म्हणून काम करतो हा आपल्या आयुष्यातला एक फक्त छोटासा पार्ट आहे. त्याच्या पलीकडे स्मिताचं एक मोठं आयुष्य आहे. सो त्या त्या क्षणाला जे जे मी करत असते, आता मी तुझा इंटरव्ह्यू देते, मला काही आता दुसरी बेल झाली आहे वगैरे कळत नाही आहे. मला आय एम एन्जॉईंग युअर इंटरव्ह्यू. पण मी जेव्हा इथून कट ऑफ होईन तेव्हा मी तिकडे जाईन तेव्हा मला हे आठवणार नाही. आता जरा ओव्हर द टाईम कदाचित आता वयाच्या एका वेगळ्या टप्प्यात जात असल्याकारणानं मला आता ते सगळी सॉर्ट आउट व्हायला लागली आहे. मी अँड आय एम एन्जॉईंग व्हॉट एव्हर आय मीन. त्या त्या वेळेला जे मी करते ते मी खूप एन्जॉय करते. मस्त. म्हणजे तू जे करतेस ते पूर्णतः त्याच्यामध्ये तू चेहऱ्यावर उगलो. मस्त मस्त. एक जनरल प्रेक्षक तुझ्याबद्दल खूप क्युरियस आहे, तू आवडती अभिनेत्री आहेस सगळ्यांची, त्यांना काय संदेश देशील? मी प्रेक्षकांना संदेश नाही, मला काय, मी हावरट आहे त्यांच्या. मला त्यांनी प्रेम करावं हेच म्हणेन. माझं असं म्हणणं आहे की मला कायम चांगला ऑडियन्स मिळालेला आहे. मी जे एक्सपेरिमेंटेशन केलेले आहेत माझे कुठलेही सिनेमे असतील त्याच्यामध्ये अभिनेत्री म्हणून त्यांनी मला कायम ॲप्रिशिएट केलेलं आहे. मला असं वाटतं मी ब्लेस्ड आहे. आय एम व्हेरी ब्लेस्ड की मला इतका छान ऑडियन्स मिळाला. माझ्या एक्सपेरिमेंटेशनला कधी कधी नटाला कामच करायला मिळत नाही. त्याने एक पटडीतलं काम केलं तर प्रेक्षक म्हणतात आम्हाला तुम्हाला असंच बघायला आवडेल, आम्हाला वेगळं बघायला. असं नाही केलं यार. माझ्या ऑडियन्सने माझ्या ज्या ज्या व्हेरिएशन्स आहेत त्या एक्सेप्ट केल्या. सो आय लव्ह देम, आय लव्ह यू ऑल. असंच करत राहते. सो स्वीट. आता इडियट्स या संकल्पनेला अनुसरून मला एक प्रश्न विचारायचा आहे की मैत्री, त्याच्यानंतर लिव्ह इन रिलेशनशिप आणि मॅरेज या सर्वांमध्ये यश मिळवण्यासाठी प्रेक्षकांना काय संदेश देशील, किंवा नवीन आत्ताच्या जनरेशनला विशेष करून? मला असं वाटतं लिव्ह इन रिलेशनशिप असो, लग्न असो, ही सगळी एक प्रकारची वेगळी बंधनच आहेत. काही लिखित स्वरूपातली आहेत, काही सामाजिक आहेत, काही अलिखित स्वरूपातली आहेत. मुद्दा असा आहे दोन माणसांनी एकत्र राहण्यासाठी जी एकमेकांबरोबर तडजोड करावी लागते ती कुठेही करावी लागते. तर तुम्ही ह्याच्यातला बेटर चॉईस काय आहे तो चूज करा. पण रिलेशनशिपमध्ये दोन माणसं येतात, काही तुझ्या चार गोष्टी मी ऐकायच्या, काही माझ्या चार तू आई, हा व्यवहार झाला पाहिजे. दॅट इज द बेस्ट व्यवहार. दॅट्स इट. म्हणजे लव्ह मॅरेज असो, अरेंज मॅरेज असो, फ्रेंडशिप असो, कुठेही तडजोड ही मैत्री आहे. तुम्हाला चार गोष्टी त्यांच्या आहे का, मी चार गोष्टी माझ्या आहे. सिम्पल. ओके, एक छोटासा रॅपिड राऊंड घेते. जास्त काय आवडतं, अभिनय की नृत्य? दोन्ही. अभिनय अभिनेत्री नसती तर काय केलं असतं? माहीत नाही. मन कुठे रमतं, मराठी, हिंदी की इंग्रजी? सगळीकडे. आवडतं गाव कुठलं, सातारा की मुंबई? मुंबई. एका शब्दात स्मिता. जगती आहे. स्मिता, आमच्या विनंतीला मान देऊन तू आज आमच्या कार्यक्रमात आलीस. खूप छान वाटलं, खूप सुंदर गप्पा झाल्या तुझ्याबरोबर. असंच पुन्हा एकदा कधीतरी भेटूया. तोपर्यंत तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी श्री प्रोडक्शनतर्फे खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. खूप घाई आहे प्रयोगाला जायची, नाही तर मला अजून मजा आली असती. आय एन्जॉय इट. असेच वेगवेगळ्या प्रकारचे छान कार्यक्रम घेऊन आम्ही तुमच्यासमोर येत राहणार आहोत. तोपर्यंत पाहायला विसरू नका श्री प्रोडक्शन सफल इंडिया सफल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जोड चला है तिनका तिनका, तू है अपना कल. नाता बांध के सबके दिल का, जीत लिया हर पल. हर मंजिल पाकर तू चल, हर ख्वाब सजा कर तू चल.